रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्यात दिनांक 19 जुलै रोजी मुसळधार पडलेल्या पावसात अंबा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काही महिन्यापूर्वी बनवलेला पाली वाहन रस्ता उखडून वाहून गेला असून पुराच्या पाण्याने MSRDCच्या ठेकेदारांच्या निकृष्ट कामाचा दर्जा दाखवून दिला आहे। यावरून MSRDC अधिकाऱ्यांनी ठेकेदार करत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत असून याबाबत नागरिक प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे। उखडलेल्या रस्त्याची सद्यस्थितीत MSRDCने तात्पुरती मलमपट्टी केली आहे। एकीकडे MSRDCने नवीन बांधलेला अंबा नदीवरील पूल देखील कुचकामी ठरला असून काही महिन्यापूर्वी बनवलेला रस्ता देखील उखडून गेल्याने MSRDCच्या या निकृष्ट दर्जाच्या कामावर अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे। यावरून शासन प्रशासनाकडून कामाचा दर्जा तपासला जातो की नाही यावर प्रश्नचिन्ह देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।